सकरदरा थाना अंतर्गत तृतीय पंक्ति से दुष्कर्म का मामला सामने आया है। शादी का झांसा देकर आरोपी ने दुष्कर्म किया और बाद में मुकर किया है। पुलिस ने 35 वर्षीय पीड़ित की शिकायत पर ओल्ड बगड़गंज निवासी राजेश उर्फ राजा प्रभाकर राव भोसले बताया गया। पीड़ित मूलतः आंध्र प्रदेश की रहने वाली है, पिछले कुछ वर्षों से नागपुर में रहती है। सितंबर 2020 में राजा और उसकी दोस्ती हुई। राजा ने उसे शादी करने का झांसा दिया। लगातार 6 महीनों तक उसके साथ दुष्कर्म करता रहा। विवाह के बारे में पूछने पर टालमटोल करता रहा। बीते माह पीड़िता ने उस पर दबाव डाला तो शादी करने से मुकर गया। पीड़िता ने पुलिस से शिकायत करने की चेतावनी दी तो जान से मारने की धमकी दी। मामला सकरदरा थाना पहुंचा। पुलिस ने मामला दर्ज कर जांच शुरू कर दी है। आपल्या सक्करदरा पोलीस स्टेशनला एक तक्रार प्राप्त झाली होती। सुरुवातीला तक्रार अर्ज होता, लकडगंजवरून आपल्याकडे आला होता तो अर्ज चौकशीसाठी। त्यामध्ये तृतीय पंथी आहे, विकलांग आहे तृतीय पंथी सितारा, ज्यांनी मोहम्मदीन शेख 35 वर्षाचे आहे, ती ताजबागमध्ये राहत असताना ती स्वतः कव्वाली गायक आहे। तर ताजबागमध्ये राहत भाड्यातून राहत असताना त्याच्यामध्ये आरोपी राजेश भोसले 38 वर्षाचा आहे, राहणारा जुनी मंगळवारी लकडगंजच्या हद्दीत। त्याची सप्टेंबर 20 तिची ओळख झाली। ओळख झाल्यानंतर त्यांनी एकमेकाला मोबाईल दिला, मोबाईलमधून संपर्कात आले आणि ती राहत असलेल्या त्याच्या घरी ते भोसले आणि हिचा अनैसर्गिक संभोग केला त्यांनी। आणि त्याच्यानंतर त्यावेळेस तिनं भोसलेने तुझ्याशी लग्न करतो आरोपीनं असं तिला सांगितलेलं होतं, परंतु लग्न केलेलं नाही। आणि सप्टेंबर 20 घटना आहे, तर ते मग चौकशी करून त्याप्रमाणे विटनेस साक्षीदार बनून काल आपण तिच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल केलेला आहे। त्या गुन्ह्यामध्ये राजेश भोसले ह्या आरोपीस आपण अटक केलेला आहे आणि PCR घेऊन पुढची तपास आम्ही करत आहोत। हा आरोपी आता तरी सध्या त्याला काम धंदा नाही लॉकडाऊनमध्ये, पण तो चालक म्हणून काम करतो, रिक्षा चालवणे किंवा फोर व्हीलर जी गाड्या चालवणं खाजगी गाड्या तो काम करतो आहे।